अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून हातनूर धरणातून तापी नदी पात्रात 68,229 क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे। हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे, त्यामुळे धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली असून तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।